नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। अंगुत्तर निकाय याच्यामध्ये सत्पुरुष सदान सुप्त याच्या विषयी म्हणजे आणखीन पॉइंट आहेत, पण आपण 5 पॉइंट वरती लक्ष देणार आहे। गृहस्थांसाठी हे 5 पॉइंट महत्वाचे आहेत। इथे जो उल्लेख आहे तो बोधिसत्व आणि आर्य पुद्गल यांना दान करण्याविषयी खुलासा केलेला आहे। मध्ये धम्मसारा यांनी याआधी या विषयावर आपल्याला प्रवचन दिलेलं आहे, त्याच मराठी भाषांतर। तर आर्य पुग्गल यांना दिलेला दान आणि इतर लोकांना दिलेल्या दान याच्यामध्ये खूप अंतर असत। अंतर समजून घ्यायचं असेल तर आर्य पुद्गल हे जे आहेत ते लोभ दोष मोह याच्यापासून मुक्त झालेले असतात। त्यामुळे त्यांना जेव्हा आपण दान करत असतो तेव्हा त्या दानाचे आपल्याला विशेष लाभ आणि परिणाम होत असतात। जस एखाद्या गरीब व्यक्तीला जो लोभी असेल त्याला आपण दान केलं तर त्याच्या चित्तामध्ये अशी शंका किंवा विचार उत्पन्न होऊ शकतो की याच्याकडे आणखीन दान देण्याची कुवत असताना मला हा इतकाच दान देत आहे अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये आणखीन लोभ उत्पन्न होऊ शकतो। जर आपण एखाद्या गरीबाला जो भुकेने व्याकुळ आहे त्याला दान दिलं आणि त्याचं पोट भरलं, त्यानंतर कुणी जर त्याला दान दिलं तरी तो ते दान ठेवून घेईल, कारण त्याच्यामध्ये देखील लोभ असतो। पण जेव्हा आपण आर्य पुद्गला यांना दान करत असतो तेव्हा त्यांना आवश्यक आहे इतकेच ते दान स्वीकारत असतात आणि त्यांना नको असेल तेव्हा ते दान घेत नाहीत। अशा प्रकारे त्यांचे परिणाम म्हणूनच वेगवेगळे येत असतात आणि हे परिणाम आपल्याला आधीच्या बऱ्याचशा प्रवचनात वगैरे सांगितलं, तर त्याचा इथे आपण जास्त उल्लेख करणार नाही। फक्त आपण काय पद्धत ते कशा प्रकारे आपण दान द्यायचं याच्याविषयी आपण बघून घेणार आहोत। त्याआधी एक छोटीशी घटना आहे, अलीकडच्याच काळातली आहे, त्याविषयी। एक 2-3 भिक्खू ज्यांनी जे थायलंड येथे प्रवचित झालेले आहेत आणि त्यांचा जन्म युरोपातला असे 2-3 भिक्खू, त्यांना युरोपामध्ये प्रवचन देण्यासाठी बोलवलेलं आहे आणि ते युरोप
मोस्टली लंडन इथे त्यांना बोलवलेलं आहे आणि ते अनुषंगाने ते तिकडे गेलेले आहेत. तर त्या काळी 1980 वगैरेची घटना, त्यावेळी आपल्या आत्तासारखे मोबाईल नसल्यामुळे फक्त टेलिफोन वरती संपर्क असायचा किंवा पत्र पाठवून संपर्क असायचा. एका ठिकाणी त्यांचा कार्यक्रम आटपून मग त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं. तर आदल्या रात्री जे पुढचे आयोजक होते त्यांनी त्यांच्यामध्ये फोनवरती लँडलाईन वरती बोलणं झालं आणि ते सकाळी या या ठिकाणी त्यांना भेटतील, त्यांना पिकअप करतील अशा प्रकारे त्यांना ठरलेलं होतं. आणि इकडचे जे आयोजक होते त्यापैकी एक जण त्यांना त्या ठिकाणी सोडणार होता. सकाळी जेव्हा आधीचे आयोजक आहेत ते त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्यांना तिथे ड्रॉप केलं. थोडा वेळ झाला की ज्या वेळेस त्यांनी नंतरच्या आयोजक आहेत ते येणार होते पण ते आले नाही. परंतु हे जे दुसरे आयोजक त्यांना ड्रॉप केले त्यांना इतर काही कामे असल्यामुळे भिक्खूंनी संघांनी त्यांना सांगितले की तुम्ही जाऊ शकता, आम्ही त्यांची इथे वाट पाहू आणि ते आले की आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. ते आयोजक जायला तयार नव्हते पण भिक्खू संघाला माहिती होते की त्यांना दुसरे देखील काम आहेत तर त्यांना जाणं आवश्यक आहे. भिक्खू संघाच्या आग्रहावरून ते तिथून निघून आले. परंतु जे आयोजक त्यांना पिकअप करण्यासाठी येणार आहेत ते बराच काळ आले नाहीत. एक तास झाला, दोन तास झाला, अशा प्रकारे बराच वेळ संघ तिथे तिन्ही भिक्खू तिथे ते आयोजकांची वाट पाहत. अशा प्रकारे खूप वेळ झाला, सूर्य डोक्यावर यायला लागला. तिथे त्यांना लक्षात झालं की आता जर आपण आपलं भोजन झालं नाही तर आपल्याला दिवसभर उपाशी राहावं लागेल. अशा प्रकारे त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर तिथे थोडस दूर चालत गेल्यावरती त्यांना एक जसं आपला आठवडी बाजार असतो तशा प्रकारचा एक बाजार तिथे होता, दूर एका लंडनच्या खेड्यामध्ये. त्यांचा जो सिनियर भिक्खू होते त्यांनी आपलं भिक्षाकात पात्र काढलं आणि जसं आपण पिंडपातला आपण पाहतो की भिक्खू भिक्षा पात्र पुढे ठेवतात आणि चालायला सुरू करतात, त्याप्रमाणे त्यांनी चालायला सुरू केलं. त्यांच्या पाठोपाठ त्या दोन भिक्खूंनी देखील आपलं भिक्षापात्र समोर घेतलं आणि भिक्षापात्राचं तोंड उघडं करून ते देखील त्यांच्या मागे मागे चालायला सुरू केलं. अशा प्रकारे तीन भिक्खू त्या खेड्यामध्ये जिथे भगवान बुद्धाबद्दल कुणाला काही माहिती नाही, धम्माबद्दल कुणाला काही माहिती नाही, संघाबद्दल कुणाला माहिती नाही, अशा एका खेड्यामध्ये ते बाजारातल्या मधोमध चालत होते. काही लोकांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं, त्यांनी पाहिलं की भिक्षापात्र जे आहे त्यांना तेही माहिती नसेल ते भिक्षापात्र आहे, पण एखादं भांडवत आहे त्याचं तोंड उघडं आहे आणि ते रस्त्याच्या मध्ये मध चालत आहेत. त्यांचे कुणाकडे लक्ष दिले नाही भिक्खूंनी, आपलं नेहमीप्रमाणे जमिनीकडे ध्यान देऊन चालत होते. काही लोकांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी आपल्याकडचे फ्रुट्स किंवा खाण्याच्या वस्तू कुणी ब्रेड
त्या पात्रामध्ये त्यांना दान म्हणून दिलं. आणि थोड्या वेळातच त्यांना रेस होईल इतकं अन्न तिथे जमा झालं. मग त्यांनी ते पात्र बंद केलं आणि एका ठिकाणी जाऊन ते ग्रहण केलं. तर अशा प्रकारे हा घटना झाल्याच्या नंतर जे ज्युनियर भिक्खू होते त्यांनी सिनियरला विचारलं, हे कसं काय शक्य झालं की आपण एवढ्या दूरच्या देशात आहोत जिथे भगवान बुद्धांबद्दल, धम्माबद्दल, संघाबद्दल कसल्याही प्रकारची कुणालाही माहिती नसताना त्यांनी आपल्याला इथे दान दिलेलं आहे. तर ते जे सिनियर होते ते म्हटले, ही भगवान बुद्धांची पारमी आहे आणि भगवान बुद्धांच्या पारमीमुळे आपल्याला इथे भोजन प्राप्त झालेलं आहे. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांच्या पारमीमुळे आज देखील संघ जिथे जिथे आहे तिथे तिथे त्यांना कसल्याही प्रकारची कमी पडत नाही, दान त्यांच्याकडे येतच असत. आम्ही प्रत्यक्ष श्रीलंकेमध्ये नावयाना किंवा इतर मॉनेस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे कितकं दान येत असत की ते त्या दानाला मॅनेज करणं त्यांना मुश्किल होऊन जात. बऱ्याचशा वस्तू दानात आलेल्या तिथे कि त्याचा ते एवढ्या असतात की त्याचा लाभ घेणं किंवा त्या वापरणं देखील त्यांना अवघड होऊन जात. आम्ही आपल्यातर्फे भोजन दानासाठी जवळपास 3-4 ट्रॉली असं भोजन घेऊन गेलो होतो. आम्हाला वाटलं आम्ही केवढं दान घेऊन आलेलो आहोत, पण जेव्हा आपलं दान तिथे ठेवलं त्यानंतर त्या आधी देखील तिथे बऱ्याच लोकांनी दान आणून ठेवलं होत आणि ते दान आपल्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त होत. तर अशा प्रकारे भिक्खू संघाला भगवान बुद्धांच्या पारमी किंवा त्यांच्या पारमी यांच्यामुळे दान येतच असत आणि त्यांना कसल्याही प्रकारची आवश्यकता पूर्ण होतच असत. तर आता आपण नवीनच आहोत या धर्मामध्ये, आपल्याला माहिती नाही बऱ्याच ठिकाणी आपण चुका करत असतो. तर म्हणून हे जाणून घेणे आवश्यक आहे की कशा प्रकारे दान द्यायचे. जेव्हा भिक्खू संघ भारतात आला तेव्हा आपल्या सर्व साधकांनी खूप श्रद्धेने खूप मन लावून दान दिलेलं आहे, खूप आदरपूर्वक दान दिलेलं आहे. पण त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी चांगल्या पद्धतीने आपण दान देऊ शकतो. चांगली पद्धत आणि चांगली तऱ्हेने तर ते कशा प्रकारे ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं 5 भागामध्ये सद्धाय दानं देती. सद्धाय दानं देती म्हणजे श्रद्धेने दान देणे. तर त्रिरत्नामध्ये असीम श्रद्धेने दान याला फार महत्व आहे. श्रद्धेने दान जेव्हा आपण देत असतो भगवान बुद्धांच्या प्रती आपल्या मनामध्ये असीम श्रद्धा, धम्माच्या प्रती आपल्या मनामध्ये असीम श्रद्धा आणि संघाच्या प्रती आपली असीम श्रद्धा, या श्रद्धेने जेव्हा आपण दान देत असतो तेव्हा ते दान हे ते परिपूर्ण होत असत. परिपूर्ण ह्या प्रकारे की आपल्याला एखाद्याने सांगितल्या रे ते दान दे आणि आपण त्याच्या
म्हणण्यावरून आपण दान देत आहोत, ते दान परिपूर्ण नसतं, कुणाच्या सांगण्यावरून दान देणं परिपूर्ण नसतं, पण एक असीम श्रद्धा कशी उत्पन्न होत असते श्रद्धेचं आपण पाहिलेलं आधी, की जेव्हा आपण प्रत्यक्ष भगवान बुद्धांचे उपदेश ऐकतो, त्याच्यावरती चालण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे जे परिणाम येतात त्यामुळे जे आपल्याला सुख प्राप्त होतं, त्यामुळे आपल्या मनामध्ये भगवान बुद्धांच्या प्रती, त्यांच्या धम्माच्या प्रती आणि त्याच्यावर चालणाऱ्या संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये असीम श्रद्धा उत्पन्न होत असते. की आपण जाणतो की ह्या जे भगवान बुद्धांनी धम्म दिलेला आहे तो अत्यंत अवघड सोप्या पद्धतीने सांगितलेला, पण जीवनामध्ये त्याच्यावरती अंमल करणं थोडस अवघड असतं. तरी देखील संघ अवघड असत, जीवनामध्ये प्रत्यक्ष त्याच्यावरती अंमल करणे अवघड असलेल्या धम्मामध्ये प्रवचित झालेला असतो आणि तो त्या मार्गावरती चालत असतो आणि त्या मार्गावरती चालून तो आपल्याला एक उदाहरण देत असतो की भगवान बुद्धांनी जे उपदेश दिलेले आहेत त्याच्यावरती मार्गक्रमण करून सुखाची प्राप्ती ते करत आहेत आणि ते आपल्यासाठी एक इंडिकेटर असतो, दर्शक असतो. अशा प्रकारे या भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धर्मावरती चालून फलप्राप्ती मग प्राप्ती होऊ शकते. तर म्हणूनच आपल्या मनामध्ये त्यांच्या प्रती असीम श्रद्धा उत्पन्न होते आणि जेव्हा अशा प्रकारची श्रद्धा उत्पन्न होत असते तेव्हा ते जे दान असतं ते परिपूर्ण होत असतं. कारण त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची जोर जबरदस्ती किंवा इतरांनी सांगितलेलं नाही, तर आपल्या मनामध्ये ती चेतना उत्पन्न झालेली दान देण्याची, आणि त्या चेतना जेव्हा मनामध्ये श्रद्धेची चेतना जेव्हा असते तेव्हा ते परिपूर्ण होत असत. श्रद्धे इतर लोक दान देत आहेत, आपणही दान देतोय, ह्याच्यामध्ये थोडीशी श्रद्धा असते कारण आपण भगवान बुद्धांना मानत असतो, त्यांच्या उपदेशाविषयी आपण जाणत असतो, पण जोपर्यंत आपण स्वतः त्या मार्गावरती आर्य अष्टांगिक मार्गावरती चालत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम आपल्याला ठाऊक नसतात. इतर वेळी देखील जेव्हा आधी आपण साधना करत नव्हतो तेव्हा देखील आपण ज्ञान द्यायचो, पण आता जेव्हा आपण दान करत आहोत तेव्हा आपल्या जी श्रद्धा आहे ती आणखीन वाढलेली आहे आणि आपण त्या श्रद्धेने दान देत आहोत. म्हणून ह्या दान देण्याचे जे आपली जी चेतना आहे ती आधीच्या दानापेक्षा वेगळी आहे, याचा अनुभव तुम्ही नक्कीच घेतलेला असेल. तर अशा प्रकारे श्रद्धा या दान देती म्हणजे त्रिरत्नाने असीम श्रद्धेने दान देणं. दुसरं आहे सकच्चम दान देती म्हणजे आदरपूर्वक व सन्मानाने दान देणे. आदरपूर्वक सन्मानाने म्हणजे आपण बघतच आहोत की जो स्क्रीनवरती फोटो आहे त्याच्यामध्ये भिक्खू संघ यांना भोजन दिलं जात आहेत आणि ते भोजन देणारे जे उपासक आहेत ते खाली बसलेले आहेत. तर नेहमी दान करत असताना आपण कधीही संघा किंवा भिक्खूंच्या लेवलमध्ये येऊन त्यांच्यापेक्षा उंच ठिकाणी राहून दान द्यायचं असतं. आपण गुडघ्यावरती बसून आणि आदरपूर्वक त्यांच्याकडे दोन्ही हातामध्ये जे दान आहे ते देऊन ते दान आपण त्यांना द्यायचं. जे आपण दान देणार आहोत ते देखील आकर्षक पद्धतीने द्यायचं असतं, ते एखाद्या वेष्टनामध्ये आकर्षक दिसेल अशा पद्धतीने द्यायचं असेल, जेणेकरून आपण ते दान देत आहोत ती जी वस्तू आहे तिला देखील महत्व प्राप्त होत. आधी आपण जे दान द्यायचो एखादी वस्तू अशीच घेऊन यायचो आणि त्यांना त्यांच्या हातामध्ये ठेवायचो, पण जेव्हा आपण त्याला
एखाद्या आकर्षक वेष्टनामध्ये गुंडाळून जेव्हा त्याचं सजवून त्याच्यावरती फूल वगैरे ठेवून अशा प्रकारे देतो तेव्हा ते दान त्याच्यामध्ये आदर आणि सन्मान निर्माण होत असतो. त्यामुळे अशा प्रकारचं दान हे देणाऱ्यामध्ये देखील आणि घेणाऱ्यामध्ये देखील एक आदर सन्मानाचं नातं निर्माण करत असतो. म्हणूनच सकच्चम दानं देते याला देखील महत्व आहे. आदरपूर्वक आणि सन्मानाने दान देताना आपण ज्या वस्तू देत आहोत त्या वस्तू देखील महत्वाच्या असतात. आता बऱ्याच वेळी जे श्रीलंका संघाला दान दिलं तर त्यांना ते समजत नव्हतं की काय आहे, म्हणून ते आम्हाला विचारायचे की काय वस्तू आहे. तर आम्ही पाहिलं की एक बोटभर फक्त बोटभर असेल अशी सेव्हिंग क्रीम म्हणून त्यांना दानामध्ये दिलेली आहे. तर अशा छोट्याशा सेव्हिंग क्रीमने एखाद्या वेळेस त्याचा यूज होऊ शकतो, पण आपण घरी अशा प्रकारे बोटभर शेव्हिंग क्रीम वापरत आपण मोठी जनती जास्त दिवस चालेल अशा प्रकारे शेव्हिंग क्रीम वापरतो. जर आपल्याला दान द्यायचं असेल तर आपण ज्या वस्तू वापरतो, ज्या वस्तूंचा आपण नेहमी उपयोग करतो, त्या वस्तूंपेक्षा जास्त चांगली वस्तू आपण देण्याची आवश्यकता असते. कारण आपण फक्त दान द्यायचं म्हणून देत नाही तर त्यांना एक चांगली वस्तू बेस्ट वस्तू असं देणं ही आपल्या मनामध्ये चित्त उत्पन्न झालं पाहिजे की एकदम एकदम बेस्ट वस्तू असेल. फार महागडी असण्याची आवश्यकता नाही, फार एकदम स्वस्त असण्याची देखील आवश्यक. जे आपण घरी वापरतो त्यापेक्षा चांगली वस्तू देणं म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्यांना आदर दिला असं होतं. एखादी स्वस्त एखादी एकदम बारीक अशी वस्तू दिली की त्याच्यामध्ये आदर दिसत नाही. कारण दान आपण नेहमी नेहमी देतो, वर्षातून एकदा दोनदा जास्तीत जास्त 10 वेळा आपल्याला दान देण्याची संधी प्राप्त होत असते. 10 वेळा म्हणजे खूप झालं. आता आपण 2 वर्षामुळे 2 वर्षामध्ये फक्त 3-4 वेळात आपल्याला ही संधी प्राप्त झालेली. जसं आपण पावक सायडो यांना 200 चिवर दिलेले आहेत, त्यानंतर 9 व्यानामध्ये आपण भोजन दान केलं, तिथे आपण ते गोल्डन कास्केट दान केलेलं आहे. त्याच्यानंतर आता हे भिक्खू संघ आले तिथे दान केलं. तर हे 2 वर्षामध्ये आपण 4-5 वेळा दान केलेलं आहे. तर जर आपण आपल्याला संधी खूप कमी प्राप्त होत आहे तर बेस्ट सगळ्यात चांगल्यात चांगली वस्तू आपण जेव्हा देतो तेव्हा त्यांना आदरपूर्वक आणि सन्मानाने दिलं असं त्याचा अर्थ होतो. आपण घरी नेहमी एक विशिष्ट प्रकारचा तांदूळ वापरत असतो जेवण बनवण्यासाठी, पण काही विशेष कार्यक्रम असेल जेव्हा कोणाचा वाढदिवस असेल तेव्हा आपण बासमती तांदळाचा वगैरे पदार्थ बनवत असतो. अशाच प्रकारे वर्षातून एकदा दोनदा आपण दान करत आहोत तर ते दान आपला जे काही द्यायची आपल्या मध्ये इच्छा उत्पन्न झाली असेल तर ते बेस्ट आणि त्याची जी साईज आहे जे व्हॉल्यूम आहे ते देखील सफिशियंट असलं पाहिजे. इतकं नाही की खूपच दान द्यायचं, इतकं पण नाही की बोटभर शेव्हिंग क्रीम दिली जे त्यांना एक वेळेस देखील पुरणार नाही. अशा प्रकारे दान देणं देखील देणे म्हणजे आदरपूर्वक आणि सन्मानाने होत नाही. तर ह्या गोष्टींची साधकांनी लक्ष वेधण्याची आवश्यकता आहे, लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तिसरं आहे कालेन दानं देते. कालेन दानं देते म्हणजे योग्य वेळी योग्य दान. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की
जे भिक्खू संघ आहे तो फक्त चार वस्तूंचा स्वीकार करू शकतो, एक तर निवास, दुसरं परिधान करण्यासाठी चीवर, तिसरं भोजन आणि चौथं मेडिसिन म्हणजे औषध. आणि त्याचा देखील त्यांचा योग्य वेळ असते. जसं की भोजन दान ते फक्त सकाळी किंवा दुपारी माध्यान्हाच्या आधीच ते भोजनाचा स्वीकार करत असतात. तुम्ही जर त्यांना दुपारी भोजनाच्या वस्तू खायच्या वस्तू दिल्या तर ते त्याचा स्वीकार करत नाही. त्यामुळे योग्य वेळी योग्य वस्तू देणं खूप आवश्यक आहे. संध्याकाळी ते कसल्या प्रकारचा ज्यूस त्या आपण त्यांना ऑफर करू शकतो. त्यांना आपण चिवर आणि इतर जे वस्तू असतात जसे की छोटे छोटे टॉवेल्स वगैरे ह्या देखील आपण त्यांना दान देऊ शकतो. जेव्हा वर्षावास समाप्ती होत असते तेव्हा कटिंग चिवर त्यांना दान केलं जातं. तर हे देखील योग्य वेळी योग्य दान अशा प्रकारेच आहे. याच्यामध्ये दुसरा भाग म्हणजे हे तर झालं आपण भंतेंना दान देतोय किंवा संघाला दान देतोय, पण आपण जे गृहस्थ आहोत यांना पण दान देण्याची क्षमता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी असते. जसं की आपण आपल्या आयुष्याचे तीन भाग केले. जर आज आपण पाहिलं की 100 वर्षाचे आयुष्य पकडलं तर त्या 100 वर्षाचे 3 भाग केले तर 33 वर्ष 4 महिन्याचा पहिला भाग होतो, 66 वर्ष 2 महिन्याचा दुसरा भाग होतो आणि त्याच्यानंतर 100 वर्ष अशा प्रकारे 3 भाग आपल्या आयुष्याचे केले. तर पहिल्या 33 वर्षामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपली दान देण्याची क्षमता ही वेगळी असते. जसं की आपण 28 ते 30 पर्यंत आपला अध्ययनाचा म्हणजे आपण शिकत असतो त्यावेळी त्यावेळी आपल्याकडे स्वतःहून देण्यासारखा कसल्याही प्रकारचा अर्थार्जन नसतं, आपण पैसे कमावत नसतो. त्यामुळे आपण आपल्या मिळकतीने आपण कसलंही दान करू शकत नाही. त्यानंतर 63 वर्षाच्या नंतर 66 वर्ष त्यावेळी आपण एखाद्या जॉबला लागलेलो असतो. जॉबला लागल्यामुळे आपल्याकडे अर्थार्जन करत असतो आपण, पैसे असतात आपल्याकडे, आपली मिळकत असते. परंतु त्यावेळी आपल्याला जॉब मध्ये असल्यामुळे आपण एखाद्या नोकरीमध्ये असल्यामुळे आपल्याकडे वेळ नसतो. पूर्णपणे आपण सकाळ संध्याकाळ जॉबला असतो. ज्या सुट्ट्या मिळतात त्याच्यामध्ये आपली काही जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण करायच्या असतात. आणि जेव्हा 66 ते 100 हा जो तिसरा भाग आहे त्याच्यामध्ये आपण जवळपास रिटायर झालेलो असतो. रिटायर होऊन आपण त्यावेळेस आपल्याकडे वेळ असतो भरपूर, परंतु आपला जी मिळकत आहे ती बंद झालेली असते. तर अशा प्रकारे हे 3 भाग जे आहेत आयुष्याचे तर हे 3 भागामध्ये देखील आपण विचार करायला पाहिजे की आपण जेव्हा आपण 33 वर्षाचे आहोत, आपल्याकडे मिळकतीचं कुठलंही साधन नाहीये, आपण पैसे कमावत नाहीये, त्यावेळी आपल्याकडे आपण श्रम करू शकतो, श्रमदान करू शकतो. आपला जरी आपण शिकत असलं तरी आपल्याकडे वेळ असतो, थोडासा वेळ असतो तो आपण देऊ शकतो. जे काही सेवा आहे ती आपण सेवा करू शकतो. जरी आपण वस्तूचं दान करू शकलो नाही तरी आपल्या श्रमाचं दान आणि आपल्या वेळेचं दान करू शकतो. आणि अशा प्रकारे आपण आपल्या म्हणजे 33 वर्षापर्यंत अशा प्रकारचं दान करू शकतो. 33 वर्षानंतर 66 वर्षापर्यंत जेव्हा आपण कमावत असतो तेव्हा आपल्याकडे पैसे असतात पण वेळ नसतो,
तर अशा वेळी आपण आपल्या मिळकतीतलं जास्तीत जास्त दान जितकं आपल्याला शक्य आहे ते आपण दान करायचं असतं. त्यावेळी आपण वेळ देऊ शकत नाही. बऱ्याच साधकांना सुट्ट्यांचा प्रॉब्लेम असतो. ते जे शिबिर आहेत त्यांना अटेंड करू शकत नाही, तिथे सेवा देऊ शकत नाहीत, भक्तांना सेवा देऊ शकत नाही. तर अशा वेळी त्यांच्याकडे एक चांगला पर्याय असतो, म्हणजे ते म्हणजे वस्तूचं दान किंवा पैशाचं दान, जे ज्या दानामुळे इतर साधक त्या दानाचा उपयोग करून संघाला जे काही आवश्यक आहेत त्या गोष्टी उपलब्ध करू शकतात. जसं की आता आपण संघासाठी पूर्ण टूर आवर ऑर्गनाइज केली, ते आपल्यासारख्या साधकांनी दान दिलं म्हणून. तर अशा प्रकारे की जे 33 ते 66 इयर्स आहेत, या जो आपला आयुष्याचा कालावधी, ह्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने दान करू शकतो. त्यानंतर जे आहे 66 ते 100, त्याच्यामध्ये आपले जवळपास सगळे रिटायर झालेले असतात, अर्थार्जन बंद झालेलं असतं. जे काही आपण आपल्या रिटायरमेंटचे पैसे आपल्याला मिळालेले असतात सेवानिवृत्तीचे, ते आपण आपल्या नंतरच्या आयुष्यासाठी जमवून ठेवलेले असतात. तर अशा जमवून ठेवलेल्या पैशातून आपण थोडंफार दान करू शकतो, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. पूर्णपणे आपण ते उडवून देत नाही, पण थोडंफार दान करू शकतो. पण जे आपण कमावताना दान करू शकतो तेवढं आपण तेव्हा दान करू शकत नाही. त्याशिवाय आपली शारीरिक क्षमता देखील कमी झालेल्या असतात, म्हणजे आपण जास्त काळ चालू शकत नाही, बसू शकत नाही, दूर जाऊ शकत नाही, कारण आपलं वय झालेलं असतं, वार्धक्याकडे आपण येत असतो. मग अशा वेळी आपण शारीरिक श्रम देखील करू शकत नाही, आपण सेवा देखील देऊ शकत नाही, आणि आपण जी वस्तू किंवा इतरचं दान देखील इतक्या प्रमाणात नाही देऊ शकत जितकी आपली इच्छा असेल किंवा जितकी आपल्याला वाटत असेल की अशा प्रकारचं दान देऊ. पण एक लिमिटेड सोर्स असतो आपल्याकडे, त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे आपल्याला दान देता येत नाही. तर अशा प्रकारे हे जे आपल्या आयुष्याचे 3 भाग आहेत, त्याच्यामध्ये आपण समजू शकतो की आपल्या ज्या दान देण्याची कुवत, शारीरिक श्रम करण्याची कुवत आणि वेळ, या 3 गोष्टींमध्ये उतर चढाव होत असतो. म्हणूनच जेव्हा जी गोष्ट आपण देऊ शकतो तेव्हा ती गोष्ट आपण त्यावेळी द्यायला पाहिजे. तशा प्रकारे दिल्याने आपली आपण दान परमिता पूर्ण करत असतो. आता बऱ्याच लोक आपण वय आपलं जास्त आहे त्यामुळे बऱ्याच जरी आपण श्रमदान करू शकलो नाही, जरी आपण बंधना सेवा देऊ शकलो नाही किंवा शिबिरात सेवा देऊ शकलो नाही, तरी पण आपण जो आपला मिळकतीचा भाग आहे त्याच्यातून जास्तीत जास्त दान करून आपण पुण्य प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे चौथा मुद्दा आहे अनग्रहिता चित्तो दानं देते. अनग्रहिता चित्तो दानं देते म्हणजे न संकोच करता उदारपणे दान देणं. मग आता जसं सांगितलं की ज्यावेळी जसं आपल्याला आपल्या क्षमता वेगवेगळ्या वेगवेगळ्या वयात बदलत असतात, जसे शारीरिक क्षमता, दान देण्याची आर्थिक क्षमता आणि वेळ, या 3 गोष्टी बदलत असतात. त्यामुळेच जेव्हा जी गोष्ट आपल्याकडे उपलब्ध असतील त्यावेळी ती आपण न संकोच करता त्याच्यामध्ये जेवढं आपण जास्त देऊ शकू, जेवढी आपली एक्स्ट्रीम लेवल असेल तेवढं आपण दान देऊ शक दिलं पाहिजे. तर कारण ही जर वेळ आपण आपल्या हातून निघून गेली आणि आपण याच्यामध्ये संकोच करत राहिलो तर पुन्हा अशाच प्रकारे जर आपलं वय वाढत असेल तर अशाच प्रकारे आपण दान देऊ शकणार नाही. हे आपल्या
लक्षात आलं पाहिजे. तर म्हणूनच ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, जसं की आता आपल्या ग्रुपमध्ये यंग मुलं असतील जे शिक्षण घेत असतील, तर त्यांनी आता ह्यावेळेस जर त्यांना सुट्टी असेल कुठल्या प्रकारची, तर त्यावेळीच जर कार्यक्रम असेल तर त्यांनी पुढे येऊन श्रमदान करायचं आहे. जे काही आपल्याला मॅनपॉवर लागत असते, जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा मॅनपॉवर म्हणजे आपल्याला काम करण्यासाठी व्यक्ती किंवा सेवकांच्या आवश्यकता असते, तर जे जे साधक शिकत आहेत तर त्यांनी अशा वेळी पुढे येऊन पुढाकार घेऊन ते सर्व कामे करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये त्यांनी संकोच करता कामा नाही. आणि उदाहरणपणे म्हणजे आता उदाहरण दिलं होते शेविंग क्रीम, एवढीशी छोटीशी शेविंग क्रीम देणं देखील हे योग्य नाही. तर आपण जे आपण वापरतो त्यापेक्षा जास्त चांगलं आणि जास्त योग्य प्रमाणात त्याच जे प्रमाण आहे ते देखील योग्य असलं पाहिजे. आम्हाला दान करणं म्हणजे ते आदरपूर्वक होत नाही, सन्मानाने होत नाही आणि संकोच न संकोचता पण होत नाही, उदारपणे होत नाही. जर आपण उदारपणे दान दिलं तर त्याच्यामध्ये जो आपला संग्रही करण्याची वृत्ती असते, आपला जो लोभ असतो तो आपोआपच कमी होत असतो. आणि पंचवी पाचवं जे आहे, पाचवं आपल्या आपलं जे आहे ते शेवटचं जे मूळ सूत्र आहे त्याच्यामध्ये आणखीन देखील मुद्दे आहेत, पण आपण ते घेणार नाही. आपण फक्त पाचच मुद्दे घेणार आहोत. तर पाचवा मुद्दा आहे अत्तानांच परचं अनुफल अनुपच्छं दानं देते. अत्तानांच परंच अनुपच्छं दानं देते म्हणजे इतरांची गैरसोय न होता योग्य रीता व व्यवस्थित प्रकारे दान देणं. आता इथे इतरांची गैरसोय म्हणजे आपण पाहिलं की बरेच जण दान देण्यासाठी येत असतात. तर जर कोणी दान देण्यासाठी आलेला आहे तर आपल्या सोबत इतर देखील दान देत आहेत, मग आपल्याला त्यांची देखील काळजी करणं आवश्यक आहे. असं नाही की मी आलो दान देण्यासाठी आणि माझंच दान फक्त बंधूंनी घ्यावं आणि ग्रहण करावं. जसं की भोजनदान देताना आपण पाहिलं की बरेच साधक तिथे भोजनदानासाठी येत होते आणि प्रत्येकाची अशी इच्छा होती की बंधूंनी त्यांचं भोजन ग्रहण करावं. तिथे 5-6 बंधे होते आणि जे साधक भोजन घेऊन आलो ते जास्त होत, पण ते सगळं बंधे ग्रहण करू शकत नाही. त्याशिवाय एक सिस्टीम असते की पहिलं जसं आपल्याकडे चपाती भाजी आधी वाढली जाते, त्यानंतर भात, त्यानंतर एखादी कोशिंबीर, नंतर स्वीट, नंतर फ्रूट, अशा प्रकारेच आपण बंधूंना ऑफर करू शकतो. असं नाही की एखाद्याने स्वीट आणलं आणि तो पहिला आलाय पहिला उभा राहिला आणि स्वीट ऑफर करणार, अशा प्रकारे ते होत नाही. तर त्याला व्यवस्थित रित्या योग्य रित्या दान देणं असं म्हटलं जात. त्यामुळे आपण जे काय आणलंय आणि जे ज्यावेळी त्याची आवश्यकता आहे त्यावेळी ते दान देणं हे देखील आणि व्यवस्थित दान देणं हे देखील आवश्यक असत. तर त्याशिवाय जेव्हा आम्ही श्रीलंकेत गेलो तेव्हा आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी काही व्यक्ती एखादी वस्तू दान करत तेव्हा ते इतर लोकांच्या समोर जाऊन उभे राहत, मग इतर लोक त्याला हात लावून साधू साधू म्हणत. तर असं करणं म्हणजे आपण जे दान देत आहोत त्याच्यामध्ये इतर लोकांना देखील
सहभागी करून घेणं अशा प्रकारे त्याचा अर्थ होत असतो. आमच्या समोर देखील बरेच असे लोक यायचे, उभे राहायचे, मग आम्ही त्याला हात लावायचो आणि साधू साधू म्हणायचो. तर जेव्हा आपण असं करत असतो, जेव्हा आपण आपले जे पुण्य आहे ते दुसऱ्यांमध्ये वाटत असतो, तेव्हा ते पुण्य आणखीन वाढत. जसं की एखादी वस्तू आपण दिली आणि त्याला त्या वस्तू देण्याने आपल्याला एक पुण्य प्राप्त होत, जर आपण ती वस्तू दुसऱ्यासमोर दिली आणि त्यांनी देखील त्या वस्तूला स्पर्श करून साधू साधू म्हटलं, तर असं होत नाही की त्या पुण्याचा अर्धा भाग आपल्याकडे येतो आणि अर्धा भाग ती जी व्यक्ती आहे त्याच्याकडे जातो. तर त्यापेक्षा जेव्हा आपण त्यांना ते शेअर करतो तेव्हा ते आपलं मेरिट जे आहे ते दोन होतात. जेव्हा 10 लोकांनी त्या जे दान आहे त्याला स्पर्श केला आणि साधू साधू म्हटलं तर ते 10 पुण्य तिथे जमा होतात. तर भौतिक जगामध्ये आपण भौतिक वस्तू दिली की ती आपल्याकडून आपल्याकडून कमी होत असते, परंतु जेव्हा आपण दान देत असतो आणि पुण्याचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा जेव्हा आपण इतरांना ते शेअर करत असतो, वाटून घेत असतो, तेव्हा ते आपलं पुण्य देखील वाढत असतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी होत नाही, ते पुण्य वाढतच असत आणि मल्टिपल रीतीने त्या वाढत असत. आणि जेव्हा आपण इतरांना सहभागी करत असतो तेव्हा त्यांना आपण पुण्य पुण्यात सहभागी केलेले आहे, ते सहभागी झालेल्याच ना पुण्य तर प्राप्त होतच असत, परंतु आपण त्यांना सहभागी केल्यामुळे आपल्याला देखील त्या पुण्याचा त्या दानाचाही लाभ होत असतो आणि ते दान शेअर केलं म्हणून त्या शेअरिंगचा देखील लाभ होत असतो. अशा प्रकारे आपलं पुण्य अजून वाढत असत. तर अशा प्रकारे हे अशा प्रकारे आपण दान देणं, हे 5 मुद्दे आपण व्यवस्थित लक्षात घेतले पाहिजे. बरेच जे नवीन साधक आहेत ते विचार करत असतील आपण जॉईन झाल्यापासून ते दान 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 फक्त दान या गोष्टीबद्दल बोललं जातं जास्त, परंतु ही सत्य परिस्थिती आहे की त्रिपिटकामध्ये देखील भगवान बुद्धाने बरेचदा दानाचं खूप महत्व सांगितलेलं आहे. माझा स्वतःचा अनुभव आहे की जेव्हा मी देखील विहारामध्ये जायचो तिथे देखील जे बंती असायचे ते देखील नेहमी दानाचा विषय किंवा दानाविषयी सांगत असायचे. मी देखील त्यावेळी असाच विचार करायचो की बंते स्वतःला दान प्राप्त व्हावं म्हणून या सगळ्या गोष्टी सांगत आहेत. पण जेव्हा आता आपण धम्माचा अभ्यास करत आहोत तेव्हा बऱ्याच ठिकाणी देखील भगवान बुद्ध दानाविषयी, जसं की दान पारमितामध्ये देखील दान वरती आहे, इतर जे आहे गोष्टी त्याच्यामध्ये जे पुण्य कर्म आहेत त्याच्यामध्ये देखील दान वरती आहे. तर दानाला फार महत्व आहे, जसं शीलाला आणि समाधीला महत्व आहे त्याचप्रमाणे दानाला देखील खूप महत्व आहे. आणि म्हणूनच आपण जरी आपण शील पालन करत असलो, जरी आपण समाधी ध्यान करत असलो, तरी हा जो तिसरा भाग आहे हा दानाचा खूप महत्वाचा भाग आहे. कारण हे जे दान आहे ते दान आपण जेव्हा देत असतो, जेव्हा आपण आपल्या मनामध्ये दान करण्याची इच्छा उत्पन्न होत असते तेव्हा आपोआपच आपल्या मनामध्ये जो लोभ असतो, आपल्या मनामध्ये जो संग्रह करण्याची वृत्ती असते, संग्रह करण्याची वृत्ती का असते, कारण भविष्यामध्ये आपल्याला त्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा असतो. लोभाने म्हणा किंवा भविष्याच्या काळजीने म्हणा आपण ते संग्रह करण्याची आपली वृत्ती असते आणि म्हणूनच आपला लोभ असतो त्या गोष्टीमध्ये. जेव्हा आपण दान देत असतो थोडीशी वस्तू आपल्याकडून थोडस कमी होत असते
पण जेव्हा आपल्या लक्षात येतं की अशा प्रकारे दान दिल्याने जे आपला जो आपल्या मनामध्ये अलोभ उत्पन्न होत असतो, अलोभ म्हणजे त्याबद्दलची आसक्ती थोडी थोडी आपली कमी होत असते, त्या वस्तूविषयीची आपण जी आपली संग्रह करण्याची वृत्ती असते ती देखील थोडी थोडी कमी होत असते. आणि एवढं दान दिल्याने आपल्या लाईफस्टाईल मध्ये जीवनामध्ये फार काय फरक पडलेला नाही हे आपल्या लक्षात येतं. पण ही गोष्ट आपल्याला माहिती नसल्याने आपण थोडस मच्छुरिया म्हणजे कंजूशी वृत्तीकडे आपण जात असतो, आणि ती कंजूशी वृत्तीमुळे आपण सगळ्या गोष्टी संग्रह करणं सुरू करत असतो आणि आपला हाव आपली वाढत जात असते, लोभ आपला वाढत जात असतो. आणि हा वाढलेला लोभ वाढलेली हाव आपल्याला अलोभापासून दूर ठेवत असते. म्हणून जेव्हा जेव्हा आपण दान करू तेव्हा तेव्हा आपला हा अलोभ वाढत असतो, आपली जी हाव आहे ती कमी होत असते, लोभ कमी होत असतो. म्हणून हे दान देणं हे स्वतःसाठी खूप लाभदायक आहे, इतरांना त्याचा फायदा हा आपला सेकंडरी ऑब्जेक्ट असतो, पण स्वतःला त्याचा लाभ जास्त होत असतो. माझा स्वतःचा अनुभव हा आहे की जेव्हा आपण दान देत असतो तेव्हा आपल्यामध्ये आपोआपच अलोभ उत्पन्न होतो, आपली जी आसक्ती असते त्या वस्तूविषयी ती आपोआपच कमी होत असते. आणि हे उत्पन्न होणे हे सगळ्यात मोठं आपल्यासाठी परिणाम असतो दान देण्याचा. ते पुढच्या जन्मामध्ये काय आपल्याला त्या परिणाम होतील ते आपल्याला आत्ता कळणार नाही, पण आत्ता जे हियर अँड नाव मध्ये जो इफेक्ट असतो तो म्हणजे आपल्या मनामध्ये अलोभ उत्पन्न होत असतो. अलोभ उत्पन्न होण्याने आपली जी आसक्ती असते ती थोडी थोडी वीक होत असते. म्हणूनच जेवढे आपण दान देत जाऊ, जेवढ्या वेळी आपण दान देत जाऊ तेवढा तेवढा आपल्या मनामध्ये अलोभ उत्पन्न होत असतो. आणि मग हा अलोभ अदोष आणि अहमोह ही या तीन कुशल आपल्या चेतना आहे, चेतसिक आहे, आणि ह्या आपले शील पण पुष्ट करत असतात, आपली समाधी पण पुष्ट करत असते, आणि एकूणच ओव्हरऑल आपल्या जीवनामध्ये त्याच्यामुळे खूप चांगले परिणाम येत असतात. कारण जी आपण वृत्ती असते लोभ, हा लोभ आपल्याला दुःखच घेऊन येत असतो, आणि संग्रह करण्याची वृत्ती किंवा कंजूशी वृत्ती ह्याच्यामुळे आपण दुःखच सफरिंगच सहन करत असतो. पण आपण कारण त्या संग्रह करण्याच्या वृत्तीचा लोभाचा आपल्या मनावरती खूप चित्तावरती खूप पगडा असतो, त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला दिसत नाही. पण जेव्हा जेव्हा आपण दान करू तसं तसं आपल्या तो जो लोभाचा आहे तो पगडा कमी होतो, आणि आपल्याला त्या दान दिल्यामुळे जे सुख उत्पन्न होतं त्या सुखाचं आपल्याला महत्व कळायला लागतं. तर अशा प्रकारे इतरांना जे लाभ होतात त्यापेक्षा जास्त लाभ आपल्याला स्वतःला होत असतात. म्हणूनच भगवान बुद्ध दानाला खूप महत्व देत असतात. आणि म्हणूनच या दान परमी हे वरच्या पहिल्या लेवलला किंवा पुण्यकर्माच्या याच्यामध्ये पहिल्या लेवलला, आणि जे करू नये अशा ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये नत्ती दानं दान न देणं ह्याला देखील वर ठेवलंय की दान न देणं हे देखील न करण्यासारखं आहे, कारण त्याच्यामुळे आपण स्वतःच नुकसान करत असतो. तर अशा प्रकारे हे दानाचं महत्व आणि दान देण्याची पद्धत ही आपण आपण पाहिलेलं आहे. मला वाटतं ह्या प्रवचनाचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि तुमची दान पारमिता आणखीन पुष्ट होईल अशी सदिच्छा व्यक्त करून आजचं हे प्रवचन, आजचा हा विषय इथेच थांबत आहे. साधू साधू साधू.